छत्रपतींनी जसे 16 मावळ्यांना घेऊन सुरुवात केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तसेच तोपिनकट्टीच्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला युवक विठ्ठल हलगेकर यांनी शून्यातून जग निर्माण केले. करारे राष्ट्रभक्ति निस्वार्थ करारे एकजुटीने कार्य कराया देशाचे या साथी बना अनसाथ करारे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे भेडूया ऋण आम्हा हा जन्मला बला त्याचे घेऊ हे बृदहाती असे तू सिंधू नव हिंदू. 2 रुपयापासून फंडाची सुरुवात करून आज ती महालक्ष्मी ग्रुप या नावाने ओळखली जाते. महालक्ष्मी ग्रुप या नावाची एक संस्था आमच्या तोपिनकट्टी या गावामध्ये मुळात ग्रामीण भागामध्ये आम्ही सुरू केली. ग्रामीण भागातील युवक घेऊन आम्ही ही संस्था जेव्हा चालू केली त्यावेळेला आम्ही सर्व ग्रामीण भागातील युवक युवकांची काय परिस्थिती असते ती आम्ही पाहून मुळात आम्ही महालक्ष्मी संस्था कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन केली 1995 साली. तेव्हा तिथं शेतकरी किंवा इतर जे कामगार असतात त्यांचे आर्थिक पाठबळ नसतं म्हणून आम्ही ती संस्था चालू केली आणि ती उत्तमरित्या आजतागायत चालू आहे. खानापूर तालुक्यामध्ये 38 शाखांची स्थापना करून नवा इतिहास घडविला. या महालक्ष्मी ग्रुप पासून शेतकऱ्यांना विटा तयार करणाऱ्यांना व अनेक गोरगरिबांना मदतीला धावणारे संस्था म्हणून नावारूपास आली. गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे गरिबी काय असते हे विठ्ठल हलगेकर यांना माहीत आहे. अनेक अडचणींना सामोरे जाऊन शिक्षण पूर्ण केले व शिक्षक बनले. आपल्याला आलेल्या अडचणी इतर तरुणांना येऊ नये यासाठी 2 रुपयापासून सुरुवात झालेला फंड आज 100 कोटींच्या घरात पोहोचला. विठ्ठल हलगेकर नेहमीच इतरांसाठी धडपडणारे. भीतीन आम्हा ह्या वज्रमुखींनी का तळभेदू सीमा न कुठली हुंकार असा गगनाला छेदू ठाम निश्चय दुर्दम्य आमची इच्छा शक्ती हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे खेळूया ऋण आम्हा हा जन्मला बला त्याचे खेळू हे ब्रिदहाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे. ह्या व्यक्तीची राहणीमानी सिंपल साधे. खानापूरच्या विकासासाठी अहोरात्र धडपडणारे हलगेकर खानापुरात पहिल्यांदाच मॉलची स्थापना केली. डेअरी तसेच ऊस कारखाना स्थापना करण्याची इच्छाशक्ती ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असता त्यांनी खानापुरातील अशिक्षित शिक्षित युवकांना व गौंडी काम करणाऱ्यांना व तसेच JCB चे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्याची योजना प्रधान कौशल्य योजना पहिल्यांदा खानापुरात राबवली. तसेच शांती निकेतन नावाखाली इंग्लिश माध्यमाची शिक्षण संस्था स्थापना करून खेड्यापेड्यातील मुलांना सोयीस्कर शिक्षणाची सोय करून दिली. अशी व्यक्ती नेहमी खानापूरच्या विकासासाठी कार्यक्रम राबवते. जर अशा व्यक्तीला खानापूरचे नेतृत्वाचे जबाबदारी दिली तर नक्कीच खानापूरचा विकास होणार हे निश्चितच. ज्ञानाची स्फुल्लिंग मनांचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धग धगले श्रृंखला तोडी हे दास्य आता नासाही कोणा देश आमचा स्वातंत्र्याचा आमचा बाडा मातेच्या पायाशी हे अर्पण प्राण